एक लक्षात ठेव, तू त्याचं मन दुखावलंयस. नाही नाही, म्हणजे तू मुद्दाम केलेलं नाहीयेस, पण निदान त्याला तरी ते तसंच वाटतंय. आणि अशा परिस्थितीत तो समजा तुला सापडला, तू त्याला शोधलंस, तर तुला स्वीकारेल कशावरून? पण मला त्यांना सगळं भेटून सांगायचंय, घडलेला प्रकार सांगायचाय, मग त्यांनी विश्वास ठेवला नाही तरी चालेल. माझ्यावरती खूप उपकार केलेत त्यांनी, माझ्यासाठी सगळे काही तेच आहेत. मला एकदा त्यांना भेटावंच लागेल. हे बघ शीतल, तुझ्या मनात आता काय काय चाललंय ते मी समजू शकते, पण तुझं आत्ता इथून असं निघून जाणं मला योग्य नाही वाटत आहे. दोन महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे रामा कुठे आहे ते तुला माहीत नाहीये, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मनूला असायलम मधून सोडवण्याच्या प्लॅन मध्ये तूही होतीस हे मंगेशला एव्हाना कळलं असेल, त्यामुळे तो तुझ्या मागावर असेल. आणि या परिस्थितीत तू इथून जाणं मला योग्य नाही वाटत आहे. पण मीरा, ते रामाला भेटणं खूप गरजेचं आहे. त्यांनी काय नाही केलं माझ्यासाठी, आणि मी मात्र जगणं अशक्य झालं होतं. माझं वाटलं होतं आता आयुष्यभर ते मंगेशच्या घरचं पायपुसणं बनून राहायचं, पण रामानं सोडवलं मला, त्या रावणाच्या लंकेतून बाहेर काढलं. एवढंच नाही तर माझ्या घरी सोडून द्यायची तयारी सुद्धा दाखवली. पण कुठल्या तोंडानं जाणार होते मी घरी? त्या मंगेशसाठी घरच्यानं तोडून बसले होते मी, म्हणून मी नाही गेले. मग त्यांनीच मला आसरा दिला, माझी काळजी घेतली, मला जपलं, खूप प्रेम केलं माझ्यावर, पण कधीच वाकड्या नजरेने बघितलं नाही. एखादी लहान मुलगी तिच्या बावलीला कशी जपते, तसे जपायचे ते मला. मनातलं कधीच ओठावर येऊ दिलं नाही. त्यांच्यासाठी केवळ मी त्यांच्या बरोबर असणं हेच खूप होत. मग हळूहळू मला सुद्धा त्यांच्या मुख्या प्रेमाची जाणीव झाली, आणि मग मीच त्यांना विचारलं, रामा माझ्याशी लग्न करा. मला काय म्हणाले माहितीये? गरीबाला माणिक मोत्याची कितीही स्वप्न असली ना, तरी ती राजाच्या मुकुटातच शोभून दिसतात, गरीबाच्या झोपडीत नाही. मी तुझ्या लायकीचा नाहीये ग, तुझ्यासारख्या सुंदर मुलीला एखादा राजकुमारच हवा. मग मी पण त्यांना म्हणाले, रामा तुमची ही झोपडी गरीबाची असली तरी तुमचं मन राजाच्या राजवाडे एवढं मोठं आहे, मला तिथेच राहायला आवडेल. आणि मग आमचं लग्न झालं. मीराताई, मला कधीच वाटलं नव्हतं ग माझ्या वाट्याला सुख येईल म्हणून, पण मी रामाबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा सुखातच गेला. त्यांनी दुःखाची जळ सुद्धा मला लागू दिली नाही. मला त्यांना भेटायला जावंच लागेल का? जा, नक्की जा. हवं तर मी घेऊन जाईन तुला त्याच्याकडे, पण आत्ता नाही. हे बघ शीतल, हा लढा तू लढावास अशी रामाची इच्छा होती की नाही? हो की नाही? मग आधी तू त्याची इच्छा पूर्ण कर. मंगेशला शिक्षा होऊ दे, मग तू रामाला भेट, म्हणजे त्याला पटेल की हे सगळं तू मंगेशला शिक्षा होण्याकरता करत होतीस. आणि राहता राहिला प्रश्न रामाला शोधण्याचा, ती माझी जबाबदारी. मी तुला वचन देते शीतल, हे बघ, ज्या दिवशी आपल्या केसचा निकाल लागेल ना, त्या दिवशी तुझा रामा तुझ्या जवळ असेल. खरंच परिस्थिती समजून घे. हे बघ, मला वाटतं की आत्ता तुझं इथे राहणंच योग्य आहे. राहशील ना?